Thank you.
بهو شرط
श्रीरामरूपं वरदभक्तपापं श्रीरामदासं भवबन्धनाशं कल्याणनित्यं गोपालकृष्णं चिन्तामणिनराजभ्राव्यभृङ्गं श्रीरामकृष्णं परतःपरं च श्रीमत्तुकारामनन्तशक्तिं सच्चिद्घनं लोकमलघ्नकीर्तिं मत्सद्गुरुं राघवरूपमीशं श्रीब्रह्मचैतन्यगाधमोदम् अखण्डनामामृतपानकृतं दयामहं पावितशिष्यवृन्दं श्रीरामभक्तं प्रणमामि नित्यम् अखण्डभक्त्याहमानन्दसागरम् श्रूयतां देवदेवेश नारायणजगत्पदे त्वदीयेनाधारेण कपीष्ये सुभासः श्रीमातपितृशरणकमलेभ्यो नमः श्रोतावक्ता सद्गुरु श्रीरामसारथ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय विचारचक्र 25 वर्ष मागे गेलं माझं. त्यावेळेला 25 वर्षाचा तरणा भांड गडी होतो. आता म्हातारा झालोय असं नाही, 50 येत्या फक्त 50+. त्यावेळेला केस काळे पुरळे होते. बऱ्याच जणांनी पाहिलं, मला वर्णन केलं, म्हणजे बाबा त्यावेळेला आत्ता काय आहे. म्हणलं 25 वर्षाचे बरंच कुलाखाल्लं पाणी गेलंय असं काय करतात. पण त्यावेळेचा कीर्तन महोत्सव अनुभवलेला या महोत्सवातला मी एकमेव इथे हजर आहे. कारण त्यावेळेला युवावस्थेमध्ये होतो. धन्यवाद. माऊलींचे शब्द आठवले, इवलेसे रूप लावी अले द्वारी तयाचा वेलू गेला गगना वेली. वैकुंठवासी आदरणीय बाबा राजे आणि त्यांच्या सहकार्यांनी या मठाच्या प्रांगणामध्ये जो वेलू लावला 25 वर्षापूर्वी या कीर्तन सत्राचा, आज तेही हयात नाही. त्यांच्या सौभाग्यवती म्हणजे आमच्या खात्री त्याही हयात नाही. त्या कीर्तन सत्रामध्ये, त्या कीर्तन महोत्सवामध्ये उपस्थित असलेले अनेक दिग्गज कीर्तनकार म्हणजे आमच्या कीर्तन क्षेत्रातली ती गौरी शंकर शिखर होती जी मी अनुभवलेली, मी जवळनं पाहिलंय त्या सगळ्या मंडळींना. त्यातले वैकुंठवासी हरिभक्तवर आणि भास्कर बुवा गैसास ज्यांच्या स्मृशीने आत्ता रसिक कीर्तन केलं, त्या आत्म्याला किती आनंद झाला असेल. काल या श्रेयस कुलकर्णीने कीर्तन केलं, त्याचे आजोबा म्हणून म्हणजे तिसरी पिढी या मंचावरती कीर्तन करतील. वैकुंठवासी हरिभक्तवर आणि डॉक्टर अनंत महाराज मेंढळ तीन पिढ्यांची कीर्तन परंपरा आज महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या मराठी मातीला ललानभूत असलेली कीर्तन विद्या ज्यांनी सबलपणे आपल्या खांद्यावरती सांभाळलेली आहे, असे त्यांचे गुरु हरिभक्तपरायण रामचंद्र वागडे जे आत्ता सूत्रसंचालन निवेदन करतायत आमच्या नारद विद्या मंदिराचे विद्यमान कार्याध्यक्ष. श्रीकृष्णबुवा महाजन, चिंतामणीबुवा शिरवळकर असे मोठे मोठे कीर्तनकार काळाच्या उदरात गेले. सर्वात महत्वाचे म्हणजे विद्याशंकर भारती शंकराचार्य तेही जागेला उपस्थित होते.
अशा मंडळींना आणि त्यातूनही त्या कीर्तन महोत्सवाच्या वेळेला माझ्या बरोबरीने तबल्याच्या साथीला, कारण मी कीर्तनालाही आलो पण तबल्याच्याही साथीला बसत होतो, मठातच जो लहानाचा मोठा झाला माझा मित्र संजय भागवत, तोही आज आपल्यामध्ये नाही आहे, त्याची मला खूप आठवण आली. या सगळ्यांना मी त्या कीर्तन महोत्सवामध्ये हजर असून आत्ता परत हजर आहे, त्या सगळ्यांना आपण एकच क्षण छान जय जयकार करून आपण श्रद्धांजली अर्पण करू आणि मग कीर्तनाला सुरुवात करू. मुक्त कंठाने गजल करा म्हणजे त्यांना खूप आनंद मिळेल स्वर्गामध्ये, आणि मला खात्री आहे सुवर्ण महोत्सवाच्या कीर्तन महोत्सवालाही मी नक्की येईल. राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय. समर्थ म्हणतात राम नाम कथा गंगा श्रवणे पावन करी जगा, तिसी प्रेमपूर आला शंकर हृदय सामावला, रामदासाची माऊली आळशावरी गंगा. मला गंगेवरून एक श्लोक आठवला आणि त्या श्लोकाचं विशेष आहे की तो 25 वर्षापूर्वी मी इथेच वैकुंठवासी हरिभक्त परायण अनंतबा मेंदळे यांच्याकडनं घेतलेला आहे. सखी सुत सुत कांता तात समूज कांता पितृशिरसी पतंती जाह्नवी पुरातु हर गंगे भागीरथी 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 हर. अहो गंगा स्मरण केलं तरी गंगेचं स्नान घडल्यासारखं आहे हो, अंग गोलं न होता विशेष की नाही. बऱ्याच जणांना ही परवडी वाटते हो, ड्राय क्लीन केल्याचा आनंद. गंगेशी उपमा दिली आहे कशाला, राम नाम कथेला समर्थांनी उपमा समर्थांनी दिली हो. आपण फक्त उपमा खातो आणि आपल्या उपमांना काही अर्थही नसतो बरं, आपण उचलली जीभ आणि लावली टाळ. आपण कशाही उपमा साधा एखाद्याला एक कपभर चहा दिला कसा काय वाटला हो चहा फक्कर टेस्टी डिलिशियस नको चहा अमृतासारखा झाला. म्हणजे एक कपभर चहाचं वर्णन करायला यांना जिभेचं टोक बाहेर काढून डायरेक्ट स्वर्गालाच घेऊन मिळवलं. म्हणजे आवडलं असेल तर अमृत, नाही आवडलं नसेल ह्याच्या आहे एरंडेल बरं लगेच उभं. म्हणजे आवडलं असेल तर अमृत, नसेल तर एरंडेल काय अर्थ आहे उभं. किंवा एखादं जोडपं रस्त्याने चाललेलं असेल छान असेल अनुरूप मेड फॉर इच अदर वा काय कपल आहे नाही अगदी लक्ष्मीनारायणासारखा जोडा आहे. आता तू जोडा घरी गेल्यावर एकमेकांना जोडेही मारत असेल पण म्हणताना म्हणू लक्ष्मी नारायणासारखा जोडा. समर्थांनी रामनाम कथेला, रामकथेबद्दल बोलत नाही बरं, रामकथा आहे ही तर निर्मळ आहेच, तिच्यात काही बदल वाढ होणं कमी होणं काही 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 संबंध नाही. पण प्रश्न आहे तो रामनाम कथेचा. रामकथेपेक्षाही समर्थ म्हणतात राम नामाची कथा बहारदार आहे आणि ती कशी आहे गंगेसारखी आहे. मी आत्ता जो श्लोक म्हणला हा गंगेचं वर्णन करणार नाही, आपण स्मरण करूया गंगेचं आणि त्या दिग्गज कीर्तनकारांचं. ही कशी आहे गंगा फार सुंदर संस्कृत भाषेचा अद्भुत नमुना आहे, अद्भुत नमुना आहे संस्कृत भाषेचा. सुभाषितकार म्हणतो अहिरिपुपती कांता तात संबद्ध कांता हर तनय निहंत्र प्राणदात्र ध्वजस्य सखी सुत सुत कांता तात संपूज्य कांता पितृशिरसी पतंती जान्हवी नाकुना. अहि म्हणजे सर्प, सर्प आहे त्याचा रिपू म्हणजे शत्रू,
कोण गरुड गरुड आहे वाहन ज्याचं असेल विष्णू या विष्णूंची कांता म्हणजे बायको लक्ष्मी तिचा तात म्हणजे बाप समुद्र तो समुद्र ज्यांनी सेतू बांधून संबद्ध केला असे रामचंद्र त्या रामचंद्रांची कांता म्हणजे बायको सीता या सीतेचे ज्यांनी हरण केलं म्हणजे पळवलं असा रावण या रावणाचा सुद्धा म्हणजे मुलगा इंद्रजीत या इंद्रजिताने ज्याला निहंत्र म्हणजे विशुद्ध केलं शक्ती मारून समरांगणावरती असा लक्ष्मण या लक्ष्मणाला द्रोणागिरीसकट संजीवनी आणून जन परत जिवंत केलं असेल हनुमंत हे हनुमंत ज्याच्या ध्वजस्थ म्हणजे ध्वजदंडावरती आहे असा अर्जुन या अर्जुनाचा सखीन म्हणजे मित्र कृष्ण त्याचा सुद्धा म्हणजे मुलगा अनिरुद्ध त्याचा सुद्धा म्हणजे मुलगा प्रद्युम्न त्याचा सुद्धा म्हणजे मुलगा अनिरुद्ध त्याची कांता म्हणजे बायको उषा तिचा तात म्हणजे बाप बाणासूर हा बाणासूर ज्याचं पूजन करतो असे भगवान शंकर त्या शंकरांची कांता म्हणजे बायको पार्वती तिचा तात म्हणजे बाप हिमालय त्या हिमालयावरती कोसळणारी ही गंगा तुम्हा आम्हाला पावन करो अद्भुत आहे हे भाषेचं वैभव आहे हे भाषेचं वैभव आहे अशी ही गंगा हिमालयावर आली कशी हो समर्थ म्हणतात आळशावरी गंगा आली हे रामनामाची गंगा आळशावर आलेली आहे ती गंगा अहो एक दोन नव्हे तीन पिढ्या या रघुवंशाच्या खपल्या कपिल महामुनींच्या आश्रमामध्ये प्रेतयोनीत लटकून राहिलेले सगर पुत्र शाप संभ्रमित झाले कपिलांनी शाप दिला कि यांचं तर्पण गंगेत जर झालं त्या स्मरभूमीमध्ये जर हे तर्पण झालं तरच यांचा उद्धार होईल आणि पुढे सद्गती मिळेल भगीरथ तपश्चर्याला आपल्याला गंगावतरणाचा प्रसंग माहिती मी पूर्ण काही वेळ घालवत नाही त्याच्यामध्ये भगवान प्रसन्न झाले महाविष्णू प्रसन्न झाले भगीरथा माझ्या पितरांच्या उद्धारासाठी आपल्या चरणीची गंगा मृत्यू लोकावरती पाठव भगवान म्हणाले भगीरथा हरकत नाही पाठवायला पण या गंगेचा जो ओघ आहे हा जो जलप्रपात आहे तो इतका भीषण वेगाने कोसळणार आहे अवधी अवनी ही धरा ही पृथ्वी रसातळाला जाईल मग मी सोडील पण तिला कोणतरी पेळणारा खाली पाहिजे सावरणारा पाहिजे झेलणारा पाहिजे तिचा ओघ संयमित करणारा कोणतरी हवा म्हणजे कोणतरी म्हणजे कोण आपण सांगा म्हणजे मला एकच दिसत आहे भगवान शंकर ठीक आहे भगीरथ परत तपश्चर्याला असते भगवान शंकरांना प्रसन्न करून म्हणले प्रभो गंगा मस्तकावरती घ्या ठीक भगवान शंकर हिमालयावरती उभे राहिले आवाहन केलं त्या गंगा मैयाला ती पहिल्यांदा येईल ना भगवंताने पाय आपटला तो विष्णुपदा आपटला तो आघात झाला चिरली चवताळलेली ती गंगा विष्णुपदापासून जी सुटली आहा तिचा तो भयंकर जलप्रपात जो खाली आला तो भगवान शंकरांच्या जटा समाई जटेमध्ये घुसली ते भगवान शंकर होते म्हणून जागेवर उभे राहिले हो आम्ही शॉवरचं पाणी जरी जोरात आलं तरी बाथरूम मध्ये पाय घसर खुबा गेला दोन वर्ष पाय लागतो काय झालं नाही हो फोर्स नाही आलं एकदम पाणी काय करायचं भगवान शंकरांच्या जटेमध्ये लुप्त झाली ही गंगा भगवान शंकरांनी आपल्या जटा झटकल्या तरी ती बाहेर येणार थाय 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 तांडव करायला सुरुवात केली जटा कटाह संभ्रम भ्रमन निलिंप निर्सरी जटा कटाह संभ्रम भ्रमन निलिंप निर्सरी
तो जटा संभार आपटला तिथल्या खडकावरती अजूनही रेषा दाखवतात म्हणून तिथे गंगेला जटा शंकरी नाम परिवर्तन आहे आणि भगवान शंकर म्हणाले हो भगीरथा पुढे तुझ्या मागणे येऊ दे तिला भगीरथ निघाले वाटेत येताय तर परत एका ठिकाणी ती गुप्त झाली हे परत पुढे गेलेले मागला आले तो जिथे ती गुप्त झाली होती तो एका ऋषीचा आश्रम होता त्यांचं नाव जन्मू त्या जन्मूंनी तिला मांडीत दाबून ठेवली होती परत भगीरथांनी त्या जन्मूंची सेवा केली काय किती प्रयत्न म्हणून अथक प्रयत्न केले असं हो थोठवा म्हणजे उघडे हे नक्की आहे ना भगवंत भेटण्यासाठी हाक मारा माऊली म्हणाली हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी आम्ही ते बोलत बसायचं नाही हो ठोठवा म्हणजे उघडे पण त्याचं दुसरं पुढचं वाक्य उघडेपर्यंत ठोठवा अथक प्रयत्न केले अथक प्रयत्न सेवा केली जनतेची विचारलं बाबा तू का माझी सेवा करतोयस म्हणले महाराज आपण जिला आपल्या पाशी लपवून ठेवलं ती ध्यान आहे माझ्या पितरांच्या उत्तरासाठी गंगा कानातून सोडली जंगलांनी ज्या ठिकाणी तिला कानातून बाहेर काढली त्या स्थानाचं नाव मनकर्णिका आणि तिथे जंगलांच्या पासून परत ती निर्माण झाली म्हणून तिचं नाव जाह्नवी असं पडलं मला काही सगळं कथानकांनी सांगायचं मला सांगायचं हे प्रयत्न भगीरथांचे आणि आम्ही आपल्याकडे कोणी गेलं की लगेच तो आणलेला गडू कोणीतरी काशीला गेलेला असते त्यांना गडू घेऊन येतात पिशवी भरून हे गडू काही ठिकाणी मी असं गडूंच मनोरे पाहिलेलं होतो आणि प्रत्येकावर स्टिकर असतं हे त्यांच्याकडे मग तो आडवा पडला की ते त्याच्या नावाचा गडू आणतात त्याच्या डोक्यावरती हातोडी मारतात ठाक करून पोटावर गंगेवर हा झोपलेला असे आणि मग त्याचं तोंड असं उचकटायचं आणि तो गडू त्याच्या तोंडात पोहोचायचं ते आपलं इथून म्हणायचं हे मार कुठल्याही डॉक्टरने मला सांगावं की प्राण गेल्यानंतर काही गिळता येतं का अहो तसं गिळता आलं असतं लोकांनी वाटेल ते गिळलं असत गंगाच कशाला पाहिजे पण ते गंगाच्या तोंडामध्ये घालतात एक भावणी समजू की ती तोंडात गंगा घातली की वरती स्वर्गाचा दार हळूच याला किरकिला करून एंट्री देत या गंगा तोंडात आहे या अहो तोंडात गंगा नसावी गंगा हृदयात असावी जैसी गंगा वाहे तैसे ज्याचे मन भगवंत जाण त्याचे जवळी देव भक्तिभावे उभा स्वानंदाचा गाभा तया दिसे अंतःकरण गंगेसारखं निर्मळ व्हायला हवं आणि ते अंतःकरण गंगेसारखं त्याच मुळे निर्मळ होतं ज्याच्या मुखामध्ये हृदयामध्ये भगवंताचं नाम अखंडित आहे चित्ताचं जबरदस्त अँटीबायोटिक काय असेल तर नाम आहे लक्षात ठेवा सगळं इन्फेक्शन काढून टाकतं नाम फक्त ते खायला हवं प्रामाणिकपणे आणि ते नाम कोणाकडून घ्यावं ज्यांनी ते सिद्ध केलेलं त्यांच्याकडून घेतलं तर मोठा आनंद आहे म्हणून समर्थ जे म्हणतात श्रवणे पालन करणे संतांचं ऐकायला पाहिजे जो बोध केलेला आहे आमच्या कल्याणासाठी संत सांगतात ना किती कळवळून महाराजांनी सांगितलंय
आमचे महाराज म्हणतात आता इथून पुढे आमचे महाराज म्हणजे ब्रह्मचैतन्य महाराज बरं आमचे महाराज म्हणतात की अरे तुम्ही जागेपणी नाम घ्या तुमच्या झोपेत बेशुद्ध अवस्थेत आणि तुमच्या अंतकाळी मी तुमच्या उशाशी बसून नाम घेईन हा माझा शब्द आहे एक वेळ अशी येईल हो की ज्या वेळेला ओठ कंठ हाले नाही आपण नाम घेऊ शकणार नाही सगळं भ्रमिष्ठ अवस्था होते अनेकांची अशी होते कळत नाही पण आधी जर साठवलेलं असेल तर महाराज म्हणतात त्यावेळी मी तुमच्या उशाशी बसेन आणि नाम घेईन तुमचं काही अडलं असेल तर आम्हाला मनगट धरून सांगेन की हा माझा याचा उद्धार करेल आम्हाला काय नामासाठी महाराजांनी बोलावं ऐकलं त्यांचं पाहिजे आमची अशी अवस्था होते ना आम्ही इतक्या ठिकाणी जातो म्हणजे काही जणांना इतक्या काही करतच नाही नुसत्या शंका असतात म्हणजे कुठला मार्ग म्हणजे समर्थ म्हणतात मतामतांचा गलबला इतका मतामतांचा गलबला या समाजामध्ये वाढलाय जरा काही वेगळं बोलाय दिसलं टीव्हीवर चमकणारा चेहरा आहे मागे वलय आहे मोठे मोठे बॅनर्स लावलेले आहेत मोठ स्टेज आहे हजारो लाखो लोक समोर बसलेले आहेत अमके शिष्य आहेत अमके भक्त आहेत अमकी जाहिरात आहे असं आहे तसं आहे तसं आहे तसं आहे लग्न लागले त्यांच्या पाठीवर उडले लागले अमका पण म्हणतात चला कुंडली निघाले चला दीड मिनिटात कुंडली निघाले हे म्हणतात हे अमका चला तुमचं कल्याण करू जो तो येतो तो महाराज घरी करतो मला एक कविता आठवली छान व्यंग काव्य आपण नाही आनंद घ्या तो कवी असं म्हणतो एक गुंगेने बहरे से की बात एक गूंगे ने बहरे से की बात चलो अंधे से पूछे अभी दिन हैया रात एक गूंगे ने बहरे से की बात चलो अंधे से पूछे अभी दिन हैया रात अंधे ने अपने परम मित्र लंगड़े को दौड़ाया अंधे ने अपने परम मित्र लंगड़े को दौड़ाया लंगड़ा लूले का हाथ पकड़कर ले आया लूला आते ही जोर जोर से ढोल बजाने लगा बहरा सुने सुनाए तराने गाने लगा बहरा सुने सुनाए तराने गाने लगा लंगड़ा झूम झूम कर नाचने लगा लगड़ा झूम झूम कर नाचने लगा अंधा ये नजारा देख के फूल गया बेचारा अभी दिन है या रात ये मूल प्रश्न को ही भूल गया अब आप ही बताइए इन विसंगतियों की पीड़ा को हम कब तक सहेंगे कब तक बहरों के बीच बैठकर गूंगे का भूप राग सुनेंगे कब तक लंगड़ों के साथ दौड़ते दौड़ते लूले के हाथों अंधों के शहर में आईना बेचेंगे कब तक अंसा टीवी संतो आज तक हे आसत सर्व संत ओरडून ओरडून थकले व्यास महर्षींपासून ऊर्व बाहूर घेऊन तिथपासून तुकाराम महाराज म्हणाले मारी तसे बोंब कोणी नायक ती कानी राम नाम नवले त्याची व्यर्थ होय हानी समर्थ म्हणता अरे प्रपंचाची अरे प्रपंचाची झापड पड अरे प्रपंचाची झापड पडले राम दिसेना डोळार दिवसा निज निज रात्री निज 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 निधला चोळार Thank you.
संतांच्या दृष्टीने आपण तीन प्रकारात मोडतो. एक तर आम्ही वेडे तरी आलो, वेडे. एक तर आंधळे तरी आलो, नाहीतर झोपलेले तरी आहोत. आणि झोप ही साधी झोप नाही, कोमातली झोप आहे. ही झोप कोमातली आहे, म्हणजे त्याला झोपलेलो आहे हेही कळत नाही आहे. इतरांच्याच डोक्याला व्याप असतो, मनाला जिवंत असतो, पण काही त्याचा उपयोग नाही, काही नाही, काहीच नाही, फक्त ठेवलेला आहे. तसंच झालेलं आहे. अंधारे समर्थ म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे कैसे आंधळे हे जण गेले विसरून खऱ्या देवा. आम्ही आंधळे तरी आहोत. नाथ महाराज म्हणले वेडे पोहे. वेडे म्हणजे शिळा तांब्याचे बाहुले केले, पाठ मांडून वरी वैसविले, मला येईल ते नाव ठेविले, या जनास लागले वेळ. आणि समर्थ म्हणतात झोपलेले आहे. प्रपंचाची झापड पडली, ही झापड पडलेली यांच्या डोळ्यावरती. म्हणून हलवून हलवून जाग करतात संत, थप्पड मारून मारून शहाणा करतात. किती संतांचं मोठं विलक्षण कार्य आहे खरंच सांगतो. मला महाराजांची एक आठवण सांगतो, गोंदलेकर महाराजांची. महाराजांनी काशीला प्रेत उतरवलं, प्रेत उतरवलं. आणि ही बातमी महाराज काशीहून यायच्या आत पुण्यापर्यंत पोहोचली. झालं आमच्या पुण्यातले एक सद्ग्रस्त, ते म्हणले वा हे छान आहे, प्रेत उठवलंय गोंदलेकर महाराजांनी, आपण त्यांच्याकडनं प्रेत उठवायची विद्या शिकून घेऊया बस. आणि बोलच आपल्या दारावरती येथे प्रेते उठवून मिळतील बस. चांगला धंदा आहे. झालं महाराज गोंदवल्यात येतात, आपल्या पडशी फांद्यावरची ठेवतायत तो हा हजर. महाराज नमस्कार या. अहो संत इतके चतुर असतात, आपण त्यांच्यापर्यंत पोहोचायच्या आपलं सर्टिफिकेट त्यांच्याकडे गेलेलं असत. अहो महाराजांना एकाने विचारलं की महाराज आम्ही तुम्हाला इतके अवघड प्रश्न विचारतो, तुम्ही पटकन उत्तर कसं काय देतात? महाराज म्हणले तुमच्या मनात प्रश्न निर्माण व्हायच्या आधी माझ्या इथे उत्तर तयार असतं म्हणजे. आणि तुमच्या मनात प्रश्न येणार आहे हे आधीच मला माहिती असत.
हा रस तर तिथे आलेला महाराजांना नमस्कार चमत्कार झाला म्हणजे महाराज माझे काम आहे तुमच्याकडे महाराज म्हणले बोला तुमच्या कामासाठी तुम्ही आहे काय काम नाही म्हणलं मला की नाही प्रेत उठवायला फार आवडतो मला शिकून घ्यायचं मी असं ऐकलं की तुम्ही काशीला प्रेत उठवलं महाराज म्हणले मी नाही उठलेलं काय ते रामरायांनी केली रामाची लिला आहे अहो ते बोलायची पद्धत असते म्हणजे तुम्हीच गेलं मला माहिती आहे मला शिकवा शिकवा आपण महाराजांनी पाहिलं एकंदर त्याचं तंत्र ठीक आहे म्हणजे राहा इथे आता काय गडबड आहे मी दमून आलोय तुम्ही दमून आलोय काही दिवस झालं यानं आपलं बिचार बिस्तरा टाकला हा रोज महाराजांच्या चालू पिक्षा महाराज प्रेम उठवायचे प्रेम उठवायचे महाराज आपली महिना दीड महिना त्याला टोळ लागला आणि एक दिवस रामरायाची पूजा करून महाराज गर्भगृहातून बाहेर येत होते हा समोर होता त्या क्षणी महाराज म्हणले अहो मी आज तुम्हाला प्रेत उठवायला शिकवतो बरं हा म्हणला हो नक्की थांबा थांबा हा धावत धावत खोलीत गेला आणि वही पेन घेऊन आला आपल्याकडे नाही का ते खाना खजाना वगैरे काही काही लागल्यानंतर आमच्या माता वगैरे लगेच पेन घेऊन अहो आमच्याकडे तीन डायऱ्या भरल्या जेवढे अजून पाण्यात काही चालू नाही कसं आहे दीड किलो बदाम घ्या अर्धा किलो चारोळ्या घ्या तुझ्या काकाचा माल आहे आणि शेंगदाणे फुटाणे घालणारी माणसं त्यातली काही रेसिपी दाखवत नाही बदाम घ्या चारोळे घ्या पिस्ते घ्या म्हणून उघड घ्या मागे इथे कळसाला पोचली झालं यानं ते वही पेन आणलं म्हणा महाराज सांगा महाराज म्हणजे सोपं आहे अगदी सोपं आहे प्रेत उठवणं काहीच अवघड म्हणले सांगा ना मग सांगतो ना म्हणले त्याच्या आधीची गोष्ट सांगतो संत ती करतात ते जी जी गोष्ट संत करतात ती तुला आधी सांगतो आणि मग म्हणले प्रेत उठवायला म्हणलं सांगा महाराज म्हणाले ऐकून ठेवा महाराज म्हणतात विषय वासना विकारामध्ये गुंतलेल्या विषयाच्या खातेऱ्यामध्ये लोळत पडलेल्या माणसाला त्या विषय वासनांची देहाची नश्वरता पटवून देऊन त्याला तिथून बाहेर काढून शाश्वत परमार्थाला लावून त्याचं जन्मजन्मांतरीचं कल्याण संत करतात तेवढं तू कर प्रेताप मुक्ती प्रेत उठवणं अवघड नाहीच आहे हो प्रेत कधी हट्ट करत काय ते विचार किती घबघार पडलेलं असतं ऐकत नाही तो जिवंत मनुष्य प्रेताला तुम्ही काही करा चार शिव्या घाला ते प्रत्युत्तर करणार आहे जिवंत माणसाला शिव्या घालून मारा बरं रिस्क तुमची हा माझं नाही किती कठीण कार्य संत करतात संत ते कठीण कार्य करतात त्यावेळेला भगवंत त्यांचं ऐकत असतो जगाच्या कल्याणासाठी संतांनी प्रत्येक गोष्ट केलेली चमत्कार सुद्धा जे केले संतांनी करायचे म्हणून केले नाही होते संतांनी करायचे म्हणून कधीच चमत्कार टेंबे स्वामींच्या चरित्रामध्ये अनेक चमत्कार करायचे म्हणून कधीच केले नाहीत आणि स्वतःसाठी कधी केले नाही ही त्यांची लीला असते सहज भाव असतो आणि तेही जगाच्या कल्याणासाठी असत जगाच्या संतांचे चमत्कार ही जगाच्या कल्याणासाठी श्रीमदांत जगद्गुरु शंकराचार्य भिक्षा मागण्यासाठी बाहेर पडलेले होते एका गरीब ब्राह्मणाच्या घरासमोर महाराज आले आचार्य आले आचार्य आले ओम भवत भिक्षा आनंदे माई भिक्षा गरीब ब्राह्मणाचं घर आहे ती ब्राह्मणी समोर आली म्हणजे स्वामी क्षमा करा क्षमा करा या घरामध्ये आठ दिवसात चूल पेटलेली नाही चूल पेटलेली नाही दंड सकत घरात काहीच नाही आहे हो माझ्या घरात काहीच नाही आहे तिच्या घोड्यातला तो प्रामाणिक भाव पाहिला हे प्रामाणिकपणे असं होतो आता परवा मी विनोद वाचला एक भिकारी एका घरासमोर आला म्हटला साहेब काहीतरी वाढवलं म्हणते काय शिळ पाक काही असेल दोन दिवसापूर्वीच फ्रीज मध्ये सडत पडलेलं
ते म्हणले ध्यानाला नाही आहे बरं म्हणजे काजर आहे तेही नाही बरं काही दगड्यामध्ये धान्य काही असेल दाळ तांदूळ मी शिजवून काही नाही म्हणून सांगितलं ना बरं म्हणजे मग एक 10 रुपये द्या वडापाव काही राष्ट्रीय पकवान आमच्याकडे कोल्या कुत्र्यासारखी माणसं असतात का त्याला वरून खात इकडे कुत्र खात असते इकडे हे खात असतात तो फक्त चतुष्पाद हा द्विपाद दोघांच्या तोंडातनं लाल लाल टपकत असते दोघंही एकमेकांकडे बघत असतात असे कुणशी म्हणजे 10 रुपये द्या वडापाव खाईन नाही 10 रुपये बरं म्हणजे 5 रुपये द्या नुसता पाव खाईन नाही म्हणून सांगितलं बाबा म्हणजे 2 रुपये द्या बिस्किट खाईन नाही बरं म्हणजे तुम्ही माझ्या बरोबर चला आपण दोघं भीक मागू ब्राह्मणीच्या डोळ्यामध्ये सात्विकता होती स्वामीन नाही हो काही माझ्याकडे काही नाही आचार्य म्हणाले माय नाही असं का बरं म्हणतेस ती मडक्याची उतरण देण्यासमोर सात मडकी आहेत त्यातलं जे 5वं मडक आहे ना त्याच्यामध्ये एक आवळा आहे एक आवळा आहे तो आवळा दे मला तिने खरंच ती मडकी पहिलं काढलं दुसरं तिसरं चौथं 5व्या मडक्यामध्ये हात घातला तो कधीच्या काळी ठेवलेला तो आवळा फार तो वाळून 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 आवळा सुपारीच्याही पुढची स्टेज झाली होती इतका तो कडक कडक दगड झाला होता आचार्य म्हणले महाराज तो आवळा माझ्या झोळीमध्ये घाल आणि संकल्प कर की या भिक्षेने तो जगाचा जगन्नाथ तृप्त होवो आणि त्याप्रमाणे त्या माऊलीने संकल्प करून तो आवळा झोळीत घातला महाराजांच्या हो काय करावं हो आचार्यांनी भगवती महालक्ष्मीला प्रार्थना केली भगवती महालक्ष्मीला प्रार्थना केली की आई ये जशी भगीरथाने गंगा आणली तशी आचार्यांनी महालक्ष्मीला प्रार्थना केली Come on.
महाराज सांगायचे त्यांच्या चरित्रातला एक कथा बघा आपण ऐकूया
أنا أتسكر هذا الكشفة سبروا لها أنك شرني سبروا